नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की बांबू बिर्याणी कशी बनवली जाते, कुठल्या बांबूत बनवली जाते। बांबू बिर्याणी ही नेहमी डेंड्रोक्लामस लॉन्जिस्पॅटस या बांबूमध्ये बनवली जाते, कारण ह्याचा जो सुवास आहे तो त्या सुवासामुळे तुमच्या राईसला टेस्ट येते, वास येतो सुंदर। ह्याचे अनेक उपयोग आहेत, फ्लॅटंड करू शकता तुम्ही, हे जे स्लायवर काढून बास्केट विविंगसाठी वापरू शकता, ह्याचं वेफरिंग होतं, शूट्स एडिबल आहेत, त्याच्यानंतर परिपक्व बांबू फर्निचरसाठी आणि बांबूची घरं बनवण्यासाठी सुद्धा हा या जातीचा बांबू वापरला जातो। कुठला बांबू आपल्याला काढायचा आहे बांबू बिर्याणीसाठी, तर ते आता आपण बघूयात की ज्या बांबूवर शीथ आणि ब्लेड इंटॅक्ट आहे तो मानला जातो की ह्याच वर्षी उगवलेला बांबू आहे। आपल्याला असाच एकाच वर्षाचा बांबू लागणार आहे, कवळा बांबू लागणार आहे, कारण त्याच्यामध्ये मॉइश्चर कंटेंट जास्ती असतं आणि त्या मॉइश्चर कंटेंटमुळे बांबूचा सुवास त्या राईसमध्ये उतरत असतो। तर आता आपण हा बांबू काढायचा आहे आपल्याला, तर त्याला शीथ कसं आहे हे बघत आहोत, तर पाहूयात आपण बांबू कसा काढायचा। बांबू बिर्याणी बनवण्यासाठी आपल्याला कवळाच बांबू नेहमी लागतो, तो 24 तासाच्या आत तुम्हाला बांबू बिर्याणी बनवून त्याच्यातली घ्यायची आहे, अन्यथा मॉइश्चर ड्रॉप झालं तर तुम्हाला तो ॲरोमा मिळणार नाही आहे, तुमच्या बिर्याणीला तो सुवास येणार नाही आणि ते नुसतंच बांबूच्या इंटरनोडमध्ये भात शिजवलेला असणार आहे। किंवा बरेचदा आपण बघतो की बांबू आणून देतात, दॅट इज नॉट ट्रू, तशी बिर्याणी बनत नाही। आपले मित्र आहेत विजय, सुशील आणि महेश, हे आपल्याला दाखवणार आहेत लॉन्जिस्पॅटस हा बांबू कसा काढणार होतो आपण। ते लॉन्जिस्पॅटस हा बांबू ट्रॅडिशनली बांबू बिर्याणी बनवण्यासाठी वापरला जातो नॉर्थ ईस्टमध्ये। या बांबूला एक वेगळा ॲरोमा आहे आणि ह्याचा वॉल थिकनेस कमी असल्यामुळे बांबू बिर्याणी ह्याच्यात शिजते। तोडलं भेटेल का? घेतो या बांबूचं विशेष म्हणजे की तुम्ही बघितलं आपण फार सहजपणे बांबू काढून बाहेर आणलेला आहे बेटातून। बांबूची जी ब्रांचेस आहेत त्या एकमेकात अडकलेल्या नाही आहेत, त्यामुळे खालच्या भागात तर ब्रांचेसच नाही आहेत, तर ब्रांचेस नसल्यामुळे ह्याला इझी टू हार्वेस्ट असतो हा ही जात पर्टिक्युलरली। आपल्याला केळीची पानं लागणार आहेत, तर केळीची पानं काढायला आपण इकडे आलेलो, सुशी केळीची पानं काढत आहे। बांबूच्या बेसला
जे होल असतं त्याच्यातून आत नारळीचा करवंटीचा तुकडा टाकून त्याच्यावर केळीचं पान लावून खालच्या बाजूनी चिखल लावला जातो की ते होल सील होईल. सुशील दाखव होल कसं सील केलंय. याच्यात आता कसं कसं भरलंस बघ तू सांग. नारळीची कापड आणि केळीचं पान त्याची खाली चिखल. नारळीची हे काय टाकलास तुकडा तू भात निघायला. विजय इथे फाटी तोडून जाळायसाठी फाटी तयार करत आहे. आता आपण राईस भरून झालेला आहे इंटरनोडमध्ये. आता आपण ह्याच्यात पाणी टाकणार आहोत. राईसच्या थोडंसं वर पाणी यायला हवं. आता आपण ह्या इंटरनोड्स मध्ये इंटरनोडच्या हाफ पेक्षा आपण कमी राईस भरलेला आहे आणि पाणी आपण राईस बुडून थोडस वर आलं साधारण हाफ पर्यंत की तिथे पाणी स्टॉप करायचं. तेवढंच पाणी भरायचं आणि यू हॅव टू वेट टिल द वॉटर बॉईल. वॉटर बॉईल व्हायला लागल्यावर मी तुम्हाला दाखवीन कसं दिसतं ते. आपल्याला हे सगळं करत असताना आपल्याला इवन कॉन्स्टंट फ्लेम हवी आहे दोन्ही साईडनी. आता तुम्ही बघाल खूप जास्त फ्लेम नाही आहे आणि आता वर बॉईल व्हायला लागलं असेल. ऑलमोस्ट शिजलेलं आहे. आता आपल्याला ह्यांना बाहेर काढायचंय आणि याच्यामध्ये टॉस केलेलं चिकन भरायचंय. टॉस केलेलं चिकन आपल्याला बांबूमध्ये भरून घ्यायचं आहे. राईस ऑलमोस्ट कुक्ड आहे तुम्ही बघू शकता.
परतून आपण ही ग्रेव्ही सोडवतो। हे आपलं ऑलमोस्ट फायनल स्टेजला आहे। पहिल्यांदी राईस आपण कुक करून घेतला बांबूमध्ये की बांबूचा ॲरोमा त्या राईसला येईल आणि बांबूच्या मध्ये आपण राईस कुक करून घेतलेला आहे आधी, कारण बांबूचा ॲरोमा त्या राईसमध्ये उतरणार आहे आणि तो डिफरेंशिएट करता येणार आहे। जर का तुम्ही चिकन आणि राईस एकत्र शिजवलं तर इथे होतं असं की नक्की राईसला टेस्ट चिकनच्या मसाल्यामुळे आली आहे का त्या बांबूचा फ्लेवर आहे हे कळणं अवघड होतं। टू नो द डिफरन्स ऑफ द टेस्ट ऑफ बांबू इट हॅज टू बी प्रिपेअर्ड इन दिस मॅनर। वरती लावलेलं गवत आपण काढलेलं आहे आणि आता हे बांबू बिर्याणी अतिशय सुंदर झालेली आहे आणि आम्ही बांबू बिर्याणी खाण्याचा आनंद घेतोय। राईस मध्ये बांबूचा सुवास पूर्णपणे उतरलेला आहे आणि चिकन वेगळं कुक केलेलं समजते, चिकनची टेस्ट वेगळी आहे आणि राईसची टेस्ट वेगळी। सो गाईज एन्जॉय, बाय बाय। आम्ही खाण्याचा आनंद घेतो, तुम्ही बघायचा आनंद घ्या।